नमस्कार, मी हिमगौरी आहेर अडके, माजी स्थायी समिती सभापती नाशिक महानगरपालिका. मला आज तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहे. हा जो माझा महानगरपालिकेतला कार्यकाळ आहे, त्यात जास्तीत जास्त आरोग्य, शिक्षण आणि महिलांकरता बऱ्याचशा योजना आणायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आत्ताच जे 2019-20 बजेट सादर केलं, त्यामध्ये एक युवा धोरण अंमलात आणलेलं आहे, ज्यामध्ये एक नवीन हेड आम्ही युवकांसाठी तयार केलं, जेणेकरून आत्ता जे नाशिकचे युवक आहे त्यांच्याकरता करिअर गायडन्स आणि इतर जे वर्कशॉप्स आहेत, काही इव्हेंट्स असतील आणि त्यांचे जे काही कलागुण आहेत त्यांना वाव मिळण्यासाठी हे एक हेड तयार केलं, जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना आपण एक चॅनलाइज करू शकतो. ही जी एनर्जी आहे त्यांना अजून कसं काय आपण चांगला प्लॅटफॉर्म देता येईल, याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे. आणि निश्चितपणे फ्युचरमध्ये देखील आत्ता जे लीडरशिप आहे, मला असं वाटतं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गिरीशजी महाजन, हे सगळेजण अतिशय चांगलं काम करत आहे. आणि निश्चितपणे मी माझ्या पक्षाचे आभार मानेन की त्यांनी नुसतं बोलले नाही तर करून दाखवलं, कारण नाशिकची पहिला महिला स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मला हा मान दिला आणि महिलेला तिजोरीच्या चाव्या दिल्यानंतर काय काय होऊ शकतं हे सक्षमपणे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितपणे त्या अपेक्षांना मी कुठेतरी पार केलं आहे, कुठेतरी चांगलं काम केलं आहे असं समाधान आहे मला. पण अजूनही महानगरपालिकेतर्फे आणि हा जो राजकीय प्लॅटफॉर्म आहे त्यातर्फे अजून चांगलं काम करायची इच्छा आहे. त्यामध्ये आपण एज्युकेशन सेक्टर घेतलं तर महानगरपालिकेचे जे काही स्कूल्स आहेत त्यांना आम्ही PPP तत्वावर CBSE कन्वर्ट करतो आहे. हेल्थ सेक्टरमध्ये नाविन्यपूर्ण काही योजना आणतो आहे. पिंक रिक्षासारख्या महिलांसाठी सबलीकरण आणि सेफ्टीसाठी योजना आणलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की निश्चितपणे नाशिककर आता तयार आहेत. अँड आय हॅव टू से दॅट यूथ, यू हॅव लॉट ऑफ एनर्जी अँड लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी. द पॉलिटिक्स इज नॉट बॅड, बी इन द सिस्टम. जास्तीत जास्त लोक, एज्युकेटेड लोक राजकारणात आली पाहिजे, कारण to make the change you have to be in the system and be the change you want to see the world in. Thank you.